स्पीकर सर, हांव नॅशनल एड्युकेशन पॉलिसी बऱ्याच जाणांनी म्हणजे हांवें फक्त दोन तीन हायलायट सांगल्यो की आम्ही घाई करता, आम्ही घाई करिना. आम्ही जे म्हटलं की पूर्ण देशात ज्या पद्धतीत इम्प्लिमेंट करता तितून प्री प्रायमरी लेवल, ओके, ताज्या उपरांत आम्ही सेकेंडरी लेवल, हायर सेकेंडरी एट अ हायर एड्युकेशन लेवल, तीन प्लेसीसचेर आम्ही अंगणवाडी ह्यो एड्युकेशनात येना त्यो वुमन अँड चायल्डाच्या अंतर्गत येता. बट तुवें जो ते उलयता उलयता आसतना म्हाका जें सांगलें, एक आमी गोवा स्टेट करिक्युलम फ्रेमवर्क फावंडेशन फक्त ताजेर सायटीचेर घालूंक ना, बट ताजी कॉपी ऑलरेडी आसा. कितले जाणांनी कोणी मास्टर ट्रेनर्स कशी ट्रेनींग दिली, अंगणवाडीच्या सगळ्या टिचरांक आमी 100% ट्रेनींग दिल्या, प्रायमरीच्या दिल्या, आणि ताज्या भायर जितके प्री प्रायमरी आमचे जे टिचर असले मास्टर ट्रेनर केल्या उपरांत तांकां टिचर कंप्लीट केल्या. आमी आत्ताच्या घडीक म्हणजे बऱ्याच जाणांचे कन्फ्युजन, आपले हायस्कूल बंद पडटले काय कितें, आपली हाय सेकेंडरी बंद पडटली काय कितें, क्लस्टर आणि क्लबिंग. बट आत्ताच्या घडीक आमी पहिल्यान पहिली रजिस्ट्रेशन ऑफ द प्री प्रायमरी, ज्याका आमी म्हणटा 752 सुमार प्री प्रायमरी आमच्या कडेन जर रजिस्टर्ड केल्या. आमी तांकां अजून टिचर्स दिवंक ना, तेंच्यो टिचर आसा पयलीं, प्रायवेटांतले सुद्दां टिचर घेवन तांकां ट्रेनींग दिवपाचें आमी काम केलां. आनी तांकां जो फावंडेशन 1 फावंडेशन 2 हाजी जी बुक्स जी आसा पयलीं, जी इंग्लीश कोंकणी आनी मराठी हाजो सिलेबस तयार करून ती टिचरांक भुरग्यांक न्ही, कारण टिचरांनी डिजन इनवॉल्वमेंट म्हणजे तांच्यांनी ॲक्टिव्हिटींतल्यान भुरग्यांक शिकोवपाक जाय, हाज्या खातीर सिलेबसची बुक्स जी आसा पयली, स्पीकर सर, ही सिलेबसची बुक्स सगळ्यांक दिल्या प्री प्रायमरी लेवलाचेर. आमी प्रायमरीत गव्हर्मेंटात प्री प्रायमरी सुरवात केल्या किंवा अंगणवाडीक आमी आमच्या कडेन अटॅच करून घेतल्या. आमची प्रायमरी शाळा आहा ती अंगणवाडीच्या बाई अजून विषय क्लियर जावंक ना, म्हणजे अंगणवाडी बाई तिची टिचर जातली काय आमची बाई टिचर जातली हो अजून क्लियर करूंक ना, बट अंगणवाडीच्या बाईक कंप्लिटली टिचर दिल्या. त्यातील तिजो पेमेंट सॅलरी अजून त्यांच्याच कडे असा अजून म्हणजे फ्रॉम द गव्हर्मेंट ऑफ इंडिया, कारण त्यांची WCD जी आहात त्यो अंगणवाडी पळयता, त्याच्या खातीर आम्ही थोडासा वेट करता. बट भुरग्यांक खंयसरूच म्हणजे 3 वर्सांपासून 6 वर्सांपर्यंत फावंडेशन 1 फावंडेशन 2 फावंडेशन 3 आणि ताज्या उपरांत पहिली एक भुरगीं येतली, ताज्या खातीरच आम्ही 6 वर्सांच्या उपरांत तो विषय जो आहा पयली इट इज एन लायनअप करून वेवस्थीत रित्या सुरवात केला. ओनू नवेच्यान आमी स्टार्ट करता आसतना म्हणजे ओनूचेय बी जे 10 पेपर म्हटल्यार त्यांचे ते मार्क्स, 6 पेपरांचो पेपर सेट गोवा बोर्ड करतलो, 4 पेपरांचो पेपर सेट हे हायस्कुलूच करतले, तांकां तेच मार्क दितले, पेपर गोवा बोर्ड सेट करून स्कुलां कडेन धाडटले. ऑलरेडी जाले सिलेबस आनी बुक्स तेंची पावल्या, ज्यांच्या खातीर जो वॉकेशनल आमचे जे टिचर्स नासले ते 110 काय 120 कित तरी टिचर्स समग्राच्या अंडर घेतल्या. 88 स्कुलांनी सुद्दां ज्या जाग्यार ज्या भुरग्यांनी सब्जेक्ट घेतला तांकां आमी 3 स्कुलांक मेळून सुद्दां एक टिचर दिला, म्हणजे तांचे लॅक्चर्स जे आसा पय न्ही तांकां सिलेबस तो चुकचो न्ही म्हणून 9th स्टँडर्डच्यान अंदू आमी सुरवात केल्या. तिसरो विशय जो आमी हायर एड्युकेशनांतल्यान जे म्हटलां, स्पीकर सर, आमी पोरच्यान जी सुरवात केले म्हणजे फस्ट इयराक भायर सरत जाल्यार ताका सर्टिफिकेट मेळटली, सेकेंड इयरात जर तो आवट जालो ताका डिप्लोमा मेळटलो, थर्ड इयरान ताका जे आसा पय न्हू हे ताका डिग्री मेळटली. ताजें प्रोविजन केलां दिश्टावो नांवाचो चॅनल जो सुरू करून फस्ट इयर सेकेंड इयर आनी अंदू थर्ड इयर आनी रिजनल लँग्वेजीन आमी सिलेबस करपी गोंय हें पयलें आसा. दिश्टावो हो चॅनलाचेर आमी सगळे सिलेबस हाडपा खातीर आनी ते आज यूज म्हणजे कोंकणी आनी इंग्लीश दोनूय आसल्या कारणान त्या दिश्टावो चॅनलाचो यूज बाकीच्याय हातूंत जो आहा पळय स्टेटींनी तो दिश्टावो चॅनलाचो यूज जो करता आनी अशा पद्दतीत आमी खूप बऱ्या पद्धतीत नॅशनल एड्युकेशन पॉलिसी 2020 त्या ती तो फ्रेमवर्क आणि करिक्युलम तोय विषय क्लियर केलो ते करपाक आम्ही सुरुवात केला.